नरेंद्र मोदी यांच्या सरकारची 2 वर्षाची कारकीर्द, निष्कलंक सरकार, सुशासन आणि भ्रष्टाचारांच्या आरोपापासून दूर असणारी असल्याचं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. हे सरकार पूर्णपणे निष्कलंक अशा प्रकारचं सरकार आहे. गेल्या 2 वर्षामध्ये आपण बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं होत आहेत, रस्ते बांधणीचा वेग वाढलेला आहे, अनेक नवीन गोष्टी होत आहेत. आत्तापर्यंत या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साधारणतः 1940च्या दशकामध्ये ज्या जलवाहतुकीची कल्पना मांडली होती त्यावर कोणत्याही सरकारने अतिशय नेटानी जे काम करायला हवं होतं ते केलं नाही. पण आता हे सरकार नदीच्या अंतर्गत प्रवाहातून जलवाहतुकीच्या दिशेने पावलं टाकतं आहे, त्यामुळे अनेक नवीन गोष्टी होत आहेत. प्रगतीच्या संबंधामध्ये वेग वाढतो आहे, संबंध जगामध्ये अर्थव्यवस्था वेगवेगळ्या देशांची डबघाईला आलेली असताना भारताने आपला विकासाचा दर कायम राखला आहे. आणि हे सगळं करत असताना स्वाभाविकरित्या जी भारतीय जनता पार्टीची प्रमुख अशा प्रकारची बांधिलकी आहे, कमिटमेंट आहे, ती पारदर्शी आणि अकाउंटेबल किंवा उत्तरदायी, जबाबदार अशा प्रकारच्या कारभाराला आहे. आणि त्या दृष्टीने या सरकारने पूर्णपणे निष्कलंक, बेदाग अशा प्रकारची कारकीर्द देण्यामध्ये अतिशय उल्लेखनीय यश मिळवलं आहे. विशेषतः सध्या देशामध्ये जुन्या सरकारच्या भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत आणि त्याची चर्चा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर मला ही गोष्ट आपल्या नजरेला आणून उद्मेक होऊन सांगावीशी वाटते. विविध योजना केंद्र सरकारने राबवल्या असून 1800 शिबिरं घेऊन अपंगांना अवयवदान तसंच लोकसहभाग आणि मन की बात यावर लक्ष देऊन जनजागरण चालू ठेवले असं म्हणाले. त्यावेळी पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं होतं की हे सरकार गरिबांना, वंचितांना, त्याचबरोबर युवकांना आणि महिलांना समर्पित आहे. यातला गरीब आणि वंचित वर्ग जो आहे त्यासाठी या सरकारने केलेल्या कामाची एक फार मोठी सूची आहे. आपल्याला माहिती असेल की या सरकारने आपल्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत जवळजवळ 1800 अशा प्रकारची शिबिरं घेतली, जी आत्तापर्यंत केवळ 150 शिबिरं ही सरासरी होती. गेल्या 2 वर्षात ही सरासरी वाढून ती 1800 गेली आहे, ज्या शिबिरांच्या माध्यमातून अपंगांना अंगदान केलं जातं, म्हणजे अवयवदान केलं जातं आणि त्याची सगळी व्यवस्था केली जाते. गॅसची सबसिडी लोकांनी सोडण्याचं आवाहन, तसंच त्याला मिळालेला प्रतिसाद, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, जनधन आधार यासारख्या लोकहिताच्या योजना राबवण्याचं त्याने सांगितलं. त्याचबरोबर ज्याला आपण जनधन आधार आणि मोबाईल JAM किंवा जाम असं म्हणतो त्याचाही वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. अनेक नवीन गोष्टी या सरकारने केल्या, ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो, तोही मला असं वाटतं की या सरकारच्या अंमलबजावणीच्या संबंधातल्या कामगिरीचा आढावा घेताना उल्लेख केला पाहिजे असा एक मुद्दा आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसमुक्त सरकार, राम मंदिर अशा बाबीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. मला असं वाटतं की ज्यावेळी आम्ही काँग्रेसमुक्त भारत असं म्हणतो त्यावेळी आमची कल्पना ही आहे की मुख्यतः भ्रष्टाचार मुक्त, घराणेशाही मुक्त आणि कुशासन म्हणजे माल ॲडमिनिस्ट्रेशन यापासून मुक्त असा भारत आम्हाला करायचा आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तिथे आम्ही घराणेशाहीचं उच्चाटन केलेलं आहे, कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचाराला थारा दिलेला नाही आणि सुशासनाचं मंत्र घेऊन आम्ही जातो आहोत. त्या अर्थाने काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न आम्ही सांगा. या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, जिल्हा सरचिटणीस नाना शिंदे, सचिन वहाळकर आदी उपस्थित होते.